नवीन वीडियो बघण्यासाठी मराठी कीर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आई कालपर्यंत तू माझ्या बापाशी भांडण करायचीस, माझा बाप उपाशी झोपायचा, आणि मी तर जेवण दिलं तर म्हणायचं भूक नाही बेटा। बाबा खोटं बोलताय ना तुम्ही, माझी आई रागवली म्हणून जेवत नाहीत ना। अरे बेटा तसं नाही, मला खरंच भूक नाही। बाबा तुम्ही जेवला नाही तर मी सुद्धा जेवणार नाही। आई कालपर्यंत मी माझ्या बापाला माझे शपथ घालायचे आणि ताटव बसवायचे, पण आई आज मी सासरे निघून येईल। तू जर माझ्या बापाशी भांडण केलंस तर माझा बाप उपाशी झोपेल, आणि असा जर उपाशी झोपणारा माझा बाप, आई 10 वर्ष जगणारा माझा बाप आई 2 वर्ष सुद्धा जगणार नाही। आई माझ्यासाठी नाही पण तुझ्या कपाळाच्या कुंभासाठी माझ्या बाबाची काळजी घे। ज्याला बाप नाही त्याला विचारा बाप काय असतो ते, तो सांगेल तुमचा बाप कसाही असू दे, नुसतं तुमच्या दारी बसू द्या। एकाही बापाची हिम्मत होणार नाही तुमच्या घरावर काही नजर टाकण्याची। बिनबाबाच्या पोरण लोकांचं कितीही काय माहितू द्या, लोक त्याला दोषी ठरवल्याशिवाय राहत नाही। बाप औषध एकदाच रडतो, बाप साठवतो अश्रू वाट पाहित्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेका जाताना ससरी, जाने जपले मुलांना तर हाती पाकळ्यात, अशा बापासाठी आम्ही थोडी आसवे डोळ्यात। बाप थकल्यावरती त्याचा बनावा धार, नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर। बाप म्हणजे जसे की एक झाडाचा बोली, बाप म्हणजे मुलांची जणू अव्यक्त माऊली। बाप म्हणजे मुलांची जणू अव्यक्त माऊली। झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याची चरणी, माऊली ज्ञानोबरांच्या चरणी, शांतेश्वरी देवीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम। माझं जे काही बरोबर असेल ते माझे गुरुवर्य विलास महाराज येऊली यांचं, आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, तुमचं लेकरं समजून मला माफ करा। आणि जे काही बरोबर असेल ते पदरात घ्या, आणि जे काही चुकीचं असेल ते टाकून द्या। महाराज इथं कीर्तनाला आले त्यांचे मी कोटी कोटी धन्यवाद देते, आणि जाता जाता एक वाक्य बोलते की जितनी मेहरबानी की आपने उतनी मेरी औकात नहीं थी, जितनी मेहरबानी की आपने उतनी मेरी औकात नहीं थी, ये तो कृपा है शांतेश्वरी देवी की, वरना मुझ में ऐसी क्या बात थी। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली।